पिकातून एकरी 110 टन ऊस उत्पादन शक्य. साध्या आणि सोप्या पद्धतीने लागवड. शमनेवाडीतील जयकुमार खोत यांचा उपक्रम. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता विक्रमी उत्पादन घेणार. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या कृषी क्रांतीमध्ये आपण पाहणार आहोत शमनेवाडी येथील प्रगतशील शेतकरी जयकुमार आप्पासो खोत यांची ऊस शेती. आज अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करत आहेत, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करताच साध्या आणि सोप्या पद्धतीने ऊस लागवड करून अधिकाधिक ऊस उत्पादनही घेता येत आहे हे सिद्ध केले चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील प्रगतशील शेतकरी जयकुमार आप्पासो खोत यांनी. आपले वडील कैलासवासी आप्पासो खोत यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या आणि सोप्या पद्धतीने शेती करण्याचे धडे घेऊन आपल्या सदलगा शमनेवाडी मार्गावरील 2 एकर 20 गुंठे क्षेत्रात मीरा 86032 या जातीचा ऊस लागवड करून एकरी 110 टन उत्पादन काढणार असल्याचे मत शेतकरी जयकुमार खोत यांनी महानगरी न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय. आमच्यासोबत जयकुमार खोत साहेब आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की या त्यांच्या 2.5 एकर क्षेत्रामध्ये ऊस उत्पादन किती टनापर्यंत त्यांची जाण्याची शक्यता आहे थोडीशी जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपल्या क्षेत्रामध्ये एक ऊस उच्चांकी ऊस उत्पादन घेण्याचा एक उपक्रम तुम्ही राबवला आहे, आज आम्ही बघत पण आहोत. साधारण हा ऊस कोणत्या जातीचा आणि किती महिन्याचा ऊस आहे? हे 86032 आहे आणि हे आता ऑगस्ट 1 रोडमध्ये लावून केलं. आता 9 महिने. आपल्या घरातील पारंपरिक शेतीबाबत बोलताना जयकुमार खोत यांनी ही परंपरा आमच्या रक्तातच भिनली असल्याचे सांगितले. यावेळी जयकुमार खोत अधिक माहिती देताना म्हणाले की शेती परंपरा हे आमच्या रक्तातून भिनलेलं आहे. माझ्या वडिलांनी गेल्या कित्येक वर्षापासून साध्या आणि सोप्या पद्धतीने आजवर शेती व्यवसाय करत उच्चांगी उत्पादन घेतले आहे. ते गेल्या काही महिन्यापूर्वीच स्वर्गवासी झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी देखील कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान न वापरता अनेकदा एकरी 110 टन उत्पादन साध्य केले. एकंदरीत ऑगस्ट 1 आठवड्यामध्ये 9 महिन्याचा एक ऊस पीक आहे आणि त्यांच्या एक अथक परिश्रमामुळे येत्या गळीत हंगामासाठी ते जवळजवळ 110 ते 120 टन उत्पादन पडण्याचा एक त्यांचा एक अंदाज त्याने व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी त्याने खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्यांचे एक या ठिकाणी शेतीचे कामगार म्हणून त्यांचे आहेत. तुमचं नाव सांगा. महादेव कृष्णा वाघमोडे. आपल्यासोबत महादेव कृष्णा वाघमोडे हे ते त्यांची जी शेती बघतात ते एक आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी जाणून घेऊया की या शेती संदर्भात कोणत्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन त्याचबरोबर अन्य कोणाचाही मार्गदर्शन यांना लाभलेलं आहे काय जाणून घेऊया. लावण पद्धत कोणत्या पद्धतीने सुरुवात केली होती? लावण खांडे तोडून औषध मध्ये बुडवून ठेवून मग तुडेले लावण. लावण पद्धत एक कांडी होती की एक डोळा होता? कोणत्या? दोन डोळा. सर्वसाधारण किती इंचावर तुम्ही ते ठेवण्याची प्रक्रिया होती? नाही इंच काय मध्ये अंतर काय लय सोडायने एक 2-3 इंच एवढं. 2-3 इंचाच्या एक अंतरावर ते एक लावण पद्धत केलेलं आहे. लावण करण्यासाठी किती फुटाचा एक सरी तुम्ही सोडलाय? 4.5 फूट सरी आहे. 4.5 फूट. नांगरट व्यवस्थापन नांगरट कशी कुठले कोणत्या पद्धतीने केला होता लावणीच्या अगोदर? लावणीच्या अगोदर पालटी मारली मग रोटर मारून सऱ्या सोडल्या. लावण कुठल्या महिन्यात केला होता आणि जात कोणती? लावण ऑगस्ट 1 आठवड्यात आहे आणि जात मेरा 86032 आहे. पारंपरिक तसेच सोप्या आणि सहज पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान न वापरता शेती करण्याचे कसब जयकुमार खोत यांनी आत्मसात केला आहे. काय आहे नेमकी त्यांच्या या शेतीची पद्धत पाहूया आपण. प्रथम संपूर्ण क्षेत्राची नांगरट करण्यात आली, त्यानंतर 2.5 एकर क्षेत्रात एकरी 15 ट्रॉली शेणखत टाकण्यात आले, त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आडवी आणि उभी नांगरट करण्यात आली, किमान 1-1.5 महिने शेत वाळण्यासाठी सोडण्यात आलं, त्यानंतर 4.5 फुटी पद्धतीने सऱ्या सोडण्यात आल्या, त्यानंतर लावणी करण्यात आली
आणि यासाठी जुलै महिन्यात मीरा 86032 जातीचे ऊस बियाणे आणून एक डोळा पद्धतीने औषधामध्ये बियाणे बुडवून काही इंचावर टोकन पद्धतीने लावण करण्यात आली. त्यानंतर देण्यात आली खताची मात्रा. येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या खत विभागाचे अधिकारी कुंटीनाथ शिरगुप्पे यांच्याकडून प्रति एकर 2 पोती DAP होमन ऍसिड 8 किलो, बेसलप 10 किलो आणि पोटॅश MOP 1 पोते अशा पद्धतीने रासायनिक खताचा वापर करण्यात आला आहे. पाणी व्यवस्थापन ठिबकच्या माध्यमातून किंवा अन्य ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही करताय की असं रेग्युलर ग्रामीण भागाची एक पद्धत आहे की पाटानं पाणी पाजवण्याची एक पद्धत, तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुम्ही पाणी या उसाला द्याला? पाटाच्या पद्धतीने पाणी देतो आम्ही, खरं 8-10 दिवसांनी एक पाणी देतो. 8-10 दिवस पाणी बरोबर औषध उपचार वगैरे काय? औषध काय 10-12 ऊस होता त्याला 1-2 वेळा टॉनिक मारले, त्याच्यानंतर काय नाही. लागवड कुळीतन एकदम घातले, आता मध्ये 15 दिवसाची पाठीमागे एकदम घातले. सेंद्रिय खताचा काय वापर केलाय का यासाठी? सेंद्रिय खताचा काय नाही. शेणखताचा? शेणखत सोडलं. शेणखत 10 डबं शेणखत सोडलं. 11-10 डबं शेणखत या क्षेत्रासाठी, जवळपास 2.5 एकर क्षेत्रासाठी तुम्ही 25 डब्याचा एक शेणखताचा एक त्यांनी वापर केल्याचं एक या ठिकाणी सांगत आहेत. आणि यासाठी मार्गदर्शन औषध उपचारासाठी मार्गदर्शन कोणाचं लावायला लागले, कुठल्या केमिस्टचं किंवा कुठल्या याच्याचं? आमच्या थोरल्या मालकांचं नाव सांगा त्यांचं. त्यांचं आप्पासाहेब बाळासाहेब खोत. हे या परिसरातील एक धर्मानुरागे कलशवासी आप्पासाहेब खोत यांच्या एक मार्गदर्शनाखाली त्यांनी एक ऊस पिकाचं एक यंत्रणा या ठिकाणी राबले होते. ते काही महिन्याच्या मागेच त्यांनी स्वर्गवास झाले आहेत आणि त्यांच्याच आज एक क्षेत्रामध्ये त्यांच्या आम्ही इथे या ठिकाणी आहोत. किती एकर या एकरी उतारा किती पडेल तुमच्या अंदाजानं? सर्वसाधारण अंदाजानं आता बघितलं तर 110 पर्यंत पडेल. 110. लावणीच्या 1.5 महिन्यानंतर ऊसभरणी पर्यंत एकरी 2 पोती युरियाचा वापर करण्यात आला. तर ऊसभरणी करताना पुन्हा खताची मात्रा तसेच औषधाची फवारणी देण्यात आली. ऊसभरणी करताना DAP 2 पोती, पोटॅश 1 पोते, युरिया 1 पोते, इंडस्किड 55 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, शिवाय घरगुती पद्धतीची लावण करण्या अगोदर 10 पोती तंबाखूचा धस एकरी पद्धतीने टाकण्यात आला होता. या संपूर्ण ऊस लागवडीमध्ये पाण्याचे नियोजनही त्यांनी साध्या आणि सोप्या पाट पद्धतीने केले आहे. प्रत्येक पाण्याबरोबर इफोको कंपनीच्या सागरिका टोनिकची फवारणी त्यांनी केली आहे. सध्या या क्षेत्रातील ऊस आता 11 महिन्याचा असून 15 नग ऊसाचे वजन 20-22 किलो इतके आहे. पुढच्या काळात एकरी 110 टन ऊस उत्पादन काढणार असल्याचे मत शेवटी जयकुमार खोत यांनी व्यक्त केले. अतिशय सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने केलेली ऊस शेती पाहण्यासाठी अण्णासाहेब भेंडवाळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. एकंदरीत आता ऊस वगैरे तुम्ही काय जाणार आहे म्हणजे आता पुढल्या गळीताला ती जाणार 9 महिने किंवा 9 महिन्याचा आत्ताचा ऊस आहे, आता एकंदरीत पुढल्या गळीत हंगामाच्या टायमाला ही ऊस जवळपास एकरी 110 टनाच्या वर उतारा देण्याची त्यांनी एक शक्यता एक व्यक्त केलेली आहे. किती खांडीपर्यंत ऊस वाढण्याची? 35-40 खांड्या ऊस होते. वजन ऊसाचं वजन एका ऊसाचं वजन काय काढलंय का आत्ता? सध्या तर काय काढाय नाही, तरी तुम्ही एक अंदाज आहे ना तुमचा? आत्ता तर सध्या आता 2.5 किलो ऊस आहे एक ऊस, जोपर्यंत 3-3.5 किलो होईल एका ऊसाचा. एक ऊस गड्ड्यात किती ऊस आहे? एका गड्ड्यात किती असं तुम्ही हे ऊस हे झालेलं आहे? एका गड्ड्यात 20-25 ऊस. 20-25 चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या माहिती दिलीत. आणि या ठिकाणी धर्मानुरागी स्वर्गीय आप्पासाहेब खोत यांचे चिरंजीव अजयकुमार खोत या आपल्यासोबत त्यांनी आहेत. त्यांच्या वडिलांची एक शेतीमध्ये एक चांगली एक त्यांची एक अनुभव होता, ती जाणून घ्या की कोणत्या पद्धतीने त्यांनी एक शेतीसाठी एक योगदान दिलेत. साहेब आपले वडील आप्पासाहेब खोत हे काही गेल्या महिन्यातच त्यांचा एक स्वर्गवास झाल्याचा एक धक्कादायक घटना आपल्याला समजून आहे, पण त्यांच्याच एक मार्गदर्शकाने हा ऊसाचं क्षेत्र इथपर्यंत आल्याचं आपल्याला समजते. या संदर्भात काय सांगत आहे?
आणि सगळं वडीलच करत होते पटकन शेती. आणि त्यांची प्रत्येक वर्षाला आमचा 100 टन ऊस पडतेच. तर मागच्या वर्षी बघा जवार फॅक्टरीला 105 टन ऊस पडले नंबरला हे सगळं बघा. शेती सगळं आमचं वडिलांचंच आहे. आम्हाला शेती काही येत नाही खरं सांगायचं सत्य काढ त्यांचं मार्गदर्शन खाली. आता ते वाटेकर आहेत बघा. वाटेकर म्हणजे मला वाटतं 100 वर्षापासून त्यांनी तेच पद्धतीनं आता पुढं करत जाणार. एकंदरीत साहेब सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एक वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आजवर त्यांनी एक शेतीची एक धुरा ते वडीलच सांभाळत होते. त्यांच्यानंतर आता त्यांच्या ती धुरा त्यांच्या हाती हात्याखाली आल्यामुळे ते वाटेकरी 100 वर्षापासून त्यांनी या ठिकाणी शेती करण्याचं एक त्यांनी प्रामाणिकपणे काम करायला लागलेत. आणि त्यांचं एक म्हणणं असं आहे की याच क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी 105 टनाचा एक उतारा उसानं दिला असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेत. आणि बरेच आपण माहिती कृषी क्रांतीसाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून जयकुमारांना खोत असतील भेंडवाडे यांना साहेब असतील त्यानंतर त्यांचे वाटेकरी असतील त्यांचं एक मी मानकर निमचनांच्या वतीने त्यांचं एक आभार मानून त्यांचं स्वागतही करतो आभारही मानतो. आणि मी या ठिकाणी शमनीवाडीहून मानकर न्यूज प्रतिनिधी कृष्ण आरगेसह कॅमेरामॅन अभिजित लटे.